गंगापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणलेल्या कांद्याला प्रति क्विंटल 105 रुपये भाव मिळाल्याने शेतकऱ्याने कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र यावेळी पोलीस प्रशासनाने हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे। मात्र यानंतर या कांद्यावर अंत्यसंस्कार करत प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आला। याबाबत अधिक माहिती अशी की गंगापूर तालुक्यातील सिद्धपूर येथील गणेश गणगे या शेतकऱ्याने गंगापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 9 मे रोजी एक ट्रॅक्टर कांदा विक्रीसाठी आणला होता, परंतु कृषी उत्पन्न बाजार समिती आणि व्यापाऱ्याच्या संगनमताने या शेतकऱ्याला कांद्याला केवळ प्रति क्विंटल 105 रुपये भाव मिळाल्याने शेतकऱ्याने सर्व कांदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे पुढील अनर्थ टळला आहे। त्यानंतर शेतकरी नेते भाऊसाहेब शेळके यांनी पीडित शेतकरी गणगे सोबत घेऊन कांदा टाकलेल्या ठिकाणी येऊन सदरील कांद्याचा अंत्यविधी करण्यात आला। शेतकरी काबाड कष्ट करून रात्री बेरात्री पाणी भरून सोने नाणे गहाण टाकून कांद्याला खर्च करून पिकवतो, मात्र या कांद्याला गंगापूर बाजार समितीमध्ये कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हतबल झाले आहे। या कांद्याला भाव न मिळाल्यास या कांद्याचा दहावा देखील करणार असल्याचा इशारा यावेळी पंडित गणगे या शेतकऱ्यांसह भाऊसाहेब शेळके यांनी दिला आहे। याची श्रद्धांजली व्हायचा कार्यक्रम करू याची तिरडी उठवू आम्ही, कारण या कांद्यानं अनेक शेतकऱ्यांचे कुटुंब उद्ध्वस्त केलेलं आहे। आजपासून आम्ही शपथ घेतो की कांद्याला जर योग्य भाव मिळाला नाही तर शेतकरी या भारतातला शेतकरी हा कांदा लावणार नाही, कारण कांद्यामुळे ना अनेक शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत। पण गंगापूर तालुक्यातील गंगापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहे आणि येथे एका गंगापूर तालुक्यातील सिद्धपूर येथील शेतकऱ्यांनी एक ट्रॅक्टर कांदा विक्रीसाठी आणला होता, परंतु येथील व्यापारी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मिलीभगतमुळे या शेतकऱ्याला केवळ 100 रुपये भाव मिळाल्याने शेतकऱ्याने आत्महत्येचा पर्याय निवडला होता। परंतु पोलीस यावेळी आल्याने पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे या शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही। तर समितीने आणि व्यापाऱ्याने काय भाव दिला? काय नाव आपला शेतकरी? तुम्ही कुठला आहात? मी सिद्धापूरचा, माझं नाव गणेश करमगंजे। मी एक ट्रॅक्टर कांदा म्हणजे 30 क्विंटल कांदा आणला होता विक्रीसाठी, तर मला 1 रुपये 5 पैसे असा भाव मिळाला आणि मी त्यांना जाब विचारण्यासाठी गेला असतात, मला उडवा उडवीचे उत्तर देऊन मला दुपारी लिलाव झाल्यानंतरही 4 वाजेपर्यंत ते बसून ठेवलं। दुसऱ्यांदा लिलाव करतो आणि सर्व शेतकरी बाहेर, त्याच्या अगोदर मी आत्महत्येचा प्रयत्न केला, त्याच्यामुळे त्यांनी पुन्हा लिलाव करण्याचा लिलाव केला आणि माझी पुन्हा एकदा कट्टा उडवली, माझा 1 रुपये 40 पैसे लिलाव नेऊन थांबवला आणि मला इथून धुडकवून लावले। त्या कारणाने मी ते सर्व माल मी त्यांच्या ऑफिस समोर टाकून गेलो आणि मला कुणीही काहीही विचारलं नाही। आता माझ्या समोर आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही। हे होते शेतकरी यांनी हा एक ट्रॅक्टर कांदा विक्रीसाठी आणला होता आणि त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर टाकला आणि यांना काही शेतकरी दुसरे परत आले आणि या कांद्याचा त्यांनी अंतिम संस्कार केला हे बघू शकता आपण। हे या शेतकऱ्यांनी जसं एखादं मृत्यू झालेला तर अंतिम संस्कार करतात, तसं यांनी अंतिम संस्कार करतात। आता आपण दुसरे जे शेतकरी आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत नेमकं काय काय सांगता तुम्ही। आज या बाजार समितीमध्ये फक्त शेतकऱ्यांची लुटच चालू आहे। आज तुम्ही महाराष्ट्रातल्या इतर बाजार समित्यांमध्ये जर कांद्याचे भाव जर पाहिले तर या ठिकाणी कांद्याचे भाव खराबातला खराब कांदा कमीत कमी 400 ते 500 रुपये क्विंटल चाललेला आहे आणि चांगला कांदा लासलगाव असेल, नगर असेल, संभाजीनगर असेल,
या ठिकाणी 1000-1100-1200 रुपयापर्यंत कांद्याचा भाव चाललेला आहे. परंतु या गंगापूर बाजार समितीमध्ये माग जो घोडे बाजार झालेला आहे, या घोडे बाजारामध्ये जो पैसा खर्च झालेला आहे, हा पैसा वसूल कुठून करायचा तर शेतकऱ्याचे मुंडके मोडून करायचा. इब्राहिम शेख, MCA News, गंगापूर.